टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे चर्चेत आलेला टोमॅटो मौल्यवान वस्तू झाली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावच्या एका शेतकऱ्याच्या शेतातील दोन लाख सत्तर हजार किमतीच्या टोमॅटोची चोरी करून चोरट्याने पोबारा केला अंदाजे ऐंशी ते नव्वद कॅरेट टोमॅटोची चोरी झाल्याचा कांगावा शेतकरी राजेंद्र भोसले यांनी केला भोसले उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर रोलला माझा टमाट्याचा प्लॉट आहे वड्याच्या वरी उजव्या हाताला वडाळ्यावर नेताना माझ्या रात्री चोरी झाली किती कॅरेट चोरी झाली ऐंशी ते नव्वद कॅरेट गेलं रात्री लाईट सिंगल थ्री फेज नसल्यामुळे आम्ही शेतात आलो नाही त्यामुळे आमचा टमाट्याचा प्लॉट चोरी करून काय भाव चालू आहे टमाट्याचा टमाटा दीडशे रुपये किलो पर्यंत चालू आहे किती एकर आहे टमाट आमचं एक एकर टमाटा आहे हो है। किती खर्च आला होता टमाट्यासाठी आमचा दीड ते पाऊण दोन लाख रुपये खर्च झाला टमाट्याला आता एकंदरीत आता नव्वद कॅरेट नव्वद ते ऐंशी कॅरेट तुमचे चोरला गेलेत एकंदरीत मध्ये किती नुकसान झालं असेल तुमचं अंदाजे पैशाचे आमचं कमीत कमी दीड पाऊण दोन लाखाचं नुकसान झाले काय वाटतं तुम्हाला ते आमचं हे जे काहीतरी आम्हाला निलावट लावून द्यावं लागेल आम्हाला कुठेतरी चेक करून कुणी नेलं याचा आम्हाला शोध करून द्यावा लागेल टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांना अशा भुरट्या चोरट्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पडसाळीतील टोमॅटो चोरीच्या घटनेची चौकशी केली असता दस्तूर खुद्द शेतकऱ्याने आपल्या टोमॅटोची चोरी झाल्याचा नाटकी घटनाक्रम घडवून आणला असल्याची घटना समोर आली आहे आपल्याला कोणीतरी मदत करेल शासनाकडून काहीतरी मदत होईल या खुळ्या समजुतीने शेतकऱ्याने केलेला हा चोरीचा खोटा आरोप धादांत खोटा निघाल्याने तालुका पोलीस ठाण्याकडून संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता करण्यात आली आहे पडसाळी गावातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऐंशी गेले बाबत पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिल्यानंतर आम्ही लगेच दहा मिनिटांमध्ये त्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली त्यांची फिर्याद घेण्यासाठी किंवा घटनास्थळ पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यासाठी आम्ही ज्या त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बघितलं तर काहीच नाही म्हणजे शेती होती तशीच होती शेतीतलं काही एक पानही तुटलेलं नव्हतं किंवा ऐंशी क्रेट टोमॅटो निघतील असं त्या टोमॅटोचं वय नव्हतं किंवा ते झाडात कि तुटल्याच्या कुठल्याच तुक्लेच खानाखुना नव्हत्या मग आम्ही त्याला सांगितलं अरे हे तू चुकीचं केला किंवा खोटं सांगतोय मग त्यांना असं का केलं म्हणून आम्ही गावातील पडसाळी गावातील जाणकार लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या रानातील टोमॅटोची झाडं उपटून टाकल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थेनी आणि काही समाजातील चांगल्या लोकांनी त्यांना घरी भेट देऊन मदत केली अशीच मदत मला काहीतरी मिळेल मला काही इन्शुरन्स मिळेल असा त्याचा काहीतरी गणित होतं त्याचं आणि टोमॅटो चोरी झाल्यानंतर मला प्रसिद्धी मिळेल टीव्हीवर माझी बातमी येईल या उद्देशानं त्याने खोडसाळपणा केलेला होता परत त्यानं काही फिर्याद दिलेली नाही आणि सदर ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही सदरची माहिती खोटी होती चुकीची होती